नमस्कार, मी सूरज गवळी, माहिती अधिकार कार्यकर्ता। तर आज आपण पाहणार आहोत गायरान जमीन म्हणजे काय, त्यावरील केलेले अतिक्रमण, त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्टाने जो काही निकाल पास केलेला आहे अतिक्रमणबाबत, त्याविषयी आपल्यासोबत चर्चा करणार आहेत ॲडव्होकेट रविराज बिर्जे सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट कार्तिक पाटील, तसेच आपले माहिती अधिकार कार्यकर्ते सनातन कंबळे। नुकताच एक बॉम्बे हायकोर्टचा निकाल आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांनी मला विनंती केली की गायरान जमिनीवरती जे अतिक्रमण सध्या झालेलं आहे किंवा सुरू आहे किंवा पूर्वीचं जे अतिक्रमण आहे, या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आता पुढे काय होणार, कारण असंख्य लाखो लोकांची घरं ते आता गायरान जमिनीवरती अतिक्रमणामध्ये आहेत, तर या बाबतीमध्ये आता नेमकं पुढे काय करायचं आणि ह्या घरांचं पुढे काय होणार, अतिक्रमणांचं पुढे काय होणार, असे महत्वाचे काही प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। गेले काही दिवस मी पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये या बातम्या काही वाचत आहे, पण मला कुठेही असं बाबा ह्या दोन्ही निकाल किंवा हे जे निकाल पारित केलेले आहेत त्याचा अभ्यास करून योग्य ती दिशा दाखवण्याचं कार्य कुठं होतंय असं मला कुठं आढळलं नाही। याचं कारण असं आहे की बॉम्बे हायकोर्टचा जो निकाल नुकताच आलेला आहे त्या बॉम्बे हायकोर्टच्या निकालामध्ये काय काय रिमार्क्स पास केलेले आहेत, काय काय आदेश पास केलेले आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे। तर आज माझ्याकडं बॉम्बे हायकोर्टचा संपूर्ण निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे आणि त्यासोबत सुप्रीम कोर्टाचे काही निकाल देखील माझ्या हातामध्ये आहेत, तर याचा वापर करून आपल्या जमिनीच्या बाबतीमध्ये पुढे काय होणार आहे याचा आपण उहापोह करणार आहोत। माझ्यासोबत कार्तिक पाटील आहेत, ॲडव्होकेट आहेत, त्याच्यानंतर कांबळे साहेब आहेत, हे जमीन महसूल तज्ज्ञ आहेत। तर आम्ही तुमच्या मनातल्या काही जे काही कॉमन प्रश्न आहेत त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे अतिक्रमण आहे गायरान जमिनीवरचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जाणार का, किंवा त्या जमिनीवरती जी काही घरं बांधलेली आहे ती पडणार का, हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला अतिक्रमण म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल। हे एक मिनिटामध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो आणि आपण पुढचा मुद्दा घ्यायचा आहे। अतिक्रमण म्हणजे जी जमीन आपली नाही त्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेऊन त्याच्यावरती कब्जा घेणं आणि तिथं आपलं घर किंवा ती जमीन आपल्या ताब्यामध्ये ठेवणं, अशी एक ढोबळ व्याख्या आपण अतिक्रमणाची करू शकतो। तर ह्या अतिक्रमणाच्या अनुषंगानं आपल्याला दोन प्रकारची अतिक्रमण बघावी लागतील। पहिलं अतिक्रमण जे आहे ते आहे खासगी जागेवरचं अतिक्रमण आणि दुसरं अतिक्रमण जे आहे ते आहे सार्वजनिक जागेवरचं अतिक्रमण किंवा सरकारी जागेवरचं अतिक्रमण। खासगी जागेवरचं अतिक्रमण म्हणजे काय, की जमीन माझ्या मालकीची आहे, खासगी आहे आणि ह्या जमिनीवरती तुम्ही जर अतिक्रमण केलं तर ते झालं खासगी अतिक्रमण। पण आपल्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही निकाल आता नुकतेच आलेले आहेत त्याच्यामध्ये खासगी जमिनीवरचं अतिक्रमण ह्या बाबतीमधला हा निकाल नाही, सरकारी जमीन जी आहे, कारण गायरान जमीन सुद्धा सरकारी जमीन आहे, तर ह्या जमिनीवरचं अतिक्रमण जे आहे त्या अतिक्रमणाच्या अनुषंगानं हा निकाल पारित केलेला आहे। सरकारी जमिनीचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक प्रकार म्हणजे गायरान जमीन, बाकीच्या प्रकारांच्या बद्दल मी नंतर कधीतरी बोलेल। तर ह्या गायरान जमिनीवरती जे काही आपण अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये हा निकाल पारित केलेला आहे। तर मला अनेक लोक म्हणले की इतके वर्ष अतिक्रमण आहे, इतके वर्ष बांधकाम आहे, इतके वर्ष शासनानं काहीच केलं नाही आणि आताच हे मुद्दे तुम्ही उपस्थित का केलेले आहेत, हा राजकीय स्टंट आहे का किंवा कोर्टाचा निकाल चुकलेला आहे का, हे मुद्दाम आम्हाला त्रास द्यायला हे लोक करत आहेत, अशी काही भूमिका मांडायचा प्रयत्न सध्या समाजामध्ये होत आहे। काही लोक जे स्वतःला नेते समजतात किंवा म्हणवतात ते सुद्धा या बाबतीमध्ये काही पत्रक काढण्याचं काम करत आहेत की कशा प्रकारे ही अतिक्रमण योग्य प्रकारे रेग्युलराइज किंवा नियमित झाली पाहिजेत। याच्यामध्ये अतिक्रमण पाडावं किंवा अतिक्रमण नियमित करावं ह्या ज्याचा त्याचा प्रश्न असणार आहे, तुम्ही कुठलीही भूमिका घेऊ शकता, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे, तुम्ही अतिक्रमणाला सपोर्ट करू शकता किंवा अतिक्रमण काढण्याची सुद्धा मागणी करू शकता, याच्यामध्ये मला जायचं नाहीये। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या लोकांना असं वाटतं की ही टूम तुम्ही आत्ताच का काढली, हा
जो काही अतिक्रमणाचा प्रश्न जो आहे तो तुम्ही आताच का घेतला, कारण आम्ही 30 वर्ष 40 वर्ष तिथं राहतोय, मग आताच हा विषय का घेतलेला आहे? तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की हा निकाल किंवा हे जे काही तरतुदी आहेत ह्या आत्ताच्या तरतुदी नाहीये. जर तुम्ही गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये तरतुदी बघितल्या तर अगदी 1967 सालापासून आज तक त्याच्यामध्ये तरतुदी केलेली आहे की गायरान जमिनीवरती काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की हे आत्ताच काढलेलं आहे तर हे आत्ताचं भूल बिलकुल नाहीये. कदाचित तुम्हाला आता माहिती झाली असावी पण 67 सालापासून जेव्हा जमीन महसूल संहिता हा कायदा आला तेव्हापासून गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर शासनानं वेळोवेळी काही परिपत्रक काढलेली आहेत, नोटिफिकेशन काढलेली आहेत. 84 नोटिफिकेशन आहे, 91 नोटिफिकेशन आहे, 99 नोटिफिकेशन आहे, 2008 सालचं नोटिफिकेशन आहे, 11 सालचं नोटिफिकेशन आहे आणि आता 2022 सालचं नोटिफिकेशन आहे. त्यामुळे जवळपास 5 ते 6 प्रकारची नोटिफिकेशन सरकारनं काढलेली आहेत, वेळोवेळी काढली आहे. 84 सालापासून आज तगायत काढलेली आहे. त्यामुळे ही घटना जी आहे गायरान जमिनीवरचं अतिक्रमण जे आहे ही घटना काय आताच निर्माण झालेली अजिबात नाहीये. तर आपल्या मनामधून हा गैरसमज तुम्ही दूर करा की हे बाबा आताच कुठेही निर्माण झालेलं आहे असं अजिबात नाही. तर ह्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आपण सुरुवात करूया की गायरान जमीन म्हणजे काय असतं. आपण अतिक्रमण म्हणजे काय हे बघितलेलं आहे, आता गायरान जमीन म्हणजे काय? तर जी जमीन गायी गुरांना चरण्यासाठी ठेवलेली असते त्या जमिनीला गायरान जमीन म्हणू शकतो, किंवा ज्या जमिनीवरती गवत वगैरे उगवतं आणि जिथं गायी गुरं चरतात त्या जमिनीला आपण गायरान जमीन असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये गायरान गाय हा शब्द आहे म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त गायी गुरांनी चरायचं का? तर असं अजिबात अपेक्षित नाही. ती जमीन सर्व प्राण्यांना उपलब्ध असते. तर त्याच्यामध्ये शेळ्या आल्या, मेंढ्या आल्या, बाकी जे जे लोक जे जे अॅनिमल्स जे जे प्राणी चरायचं काम करतात त्यांना ती जमीन मोकळी सोडलेली असते. प्रत्येक गावामध्ये गायरान जमिनीची तरतूद केलेली आहे. मी गायरान जमीन म्हणतोय, मी गावठाण जमीन म्हणत नाहीये. गावठाण जमीन आणि गायरान जमिनीमध्ये प्रचंड फरक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. जी जमीन गायी गुरांना चरण्यासाठी ठेवलेली असते त्या जमिनीला आपण गायरान जमीन म्हणू शकतो. जर तुम्ही जमीन महसूल संहिता हा कायदा काढला तर त्याच्यामध्ये कलम 22 अ याच्यामध्ये गायरान जमिनीची तरतूद केलेली आहे. तर पहिली गोष्ट ही गायरान जमीन. तर ह्या गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये बॉम्बे हायकोर्टचा निकाल हा 6 ऑक्टोबर 2022 साली आलेला आहे, म्हणजे या वर्षी आलेला आहे. गेल्या महिन्यामध्ये हा निकाल आलेला आहे. पण हा निकाल येण्यापूर्वी अनेक निकाल सुप्रीम कोर्टानं पास केलेले आहेत. म्हणजे बॉम्बे हायकोर्टच्या वरती सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये उपलब्ध आहेत आणि ते इंटरनेटवरती उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. ते माझ्याकडे सुद्धा आहेत, तुम्हाला मी ते देऊ शकतो. तर ह्या गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये अतिशय मोठा आणि सगळ्यात महत्वाचा निकाल जो आहे तो कधी आला होता? तर तो निकाल आला होता 2011 साली. ज्या निकालाला आपण काय म्हणू शकतो, जगपाल सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. तर जगपाल सिंग नावाची जी केस होती त्या केसच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टानं 2011 साली अतिशय महत्वाचा निकाल पास केला आणि याच्यामध्ये जज साहेब होते मेहरबान मार्कंडे काटजू साहेब आणि ज्ञान सुधा मिश्रा साहेब. तर ह्या दोन लोकांच्या बेंचनं गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये किंवा सरकारी जमिनीच्या बाबतीमध्ये जगपाल सिंग नावाच्या केसमध्ये 28 जानेवारी 2011 साली निकाल पारित केलेला आहे गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये. आता आज आहे 22 साल. मग 22 साल सुरू असताना म्हणजे जवळपास 11 वर्ष झाली ही हा निकाल पारित करून. त्यामुळं आता जे लोक म्हणतात की हे आताच तुम का काढली अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये, तर ते मला वाटतं कुठतरी अयोग्य आहे. लोकांना याची माहिती नाही पण हे निकाल पूर्वीच आलेले आहेत आणि परिपत्रक पूर्वीच आलेली आहेत आणि तशी कायद्यामध्ये तरतूद सुद्धा आहे. तर आपण फक्त बॉम्बे हायकोर्टचा निकाल बघायचा नाहीये, आपल्याला सुप्रीम कोर्टाचा निकाल पहिल्यांदा बघावा लागेल. कारण बॉम्बे हायकोर्टचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती अवलंबून आहे. म्हणजे असं नाहीये की बाबा सुप्रीम कोर्टाचा निकाल वेगळा आहे आणि बॉम्बे हायकोर्टचा निकाल वेगळा आहे. बॉम्बे हायकोर्टनं सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे जगपाल सिंगचा जो निकाल आहे 2011 सालचा त्याचा आधार घेऊन आता निकाल पारित केलेला आहे. त्यामुळे ह्या दोन निकालांची आपल्याला सांगड घालावी लागेल. तर नेमकं काय घडलेलं आहे गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये किंवा 2011 साली मार्कंडेय काटजू यांनी किंवा ज्ञानसुधा मिश्रा यांनी जगपाल सिंग केसमध्ये गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये काय काय निर्णय पास केलेले आहेत, काय काय आदेश पास केलेले आहेत हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. तर याच्यामध्ये 7 प्रकारचे डिरेक्शन्स पारित केलेले आहेत
सात प्रकारचे आदेश या केसमध्ये पारित केलेले आहेत सुप्रीम कोर्टानं 28 जानेवारी 2011 साली. तर यापैकी ज्या लोकांचं अतिक्रमण गायरान जमिनीवरती आहे किंवा ज्या लोकांना आंदोलन पुकारायचं आहे अतिक्रमण काढा किंवा अतिक्रमण वाचवा यासाठी तुम्ही कुठलीही भूमिका घेऊ शकता. आमची भूमिका तटस्थ आहे, तुम्ही कुठलीही भूमिका घेऊ शकता, तो तुम्हाला अधिकार आहे. मी फक्त कायद्याचं विश्लेषण करणार आहे. तर ही भूमिका घेण्यापूर्वी जगपाल सिंगच्या केसमध्ये 2011 साली सुप्रीम कोर्टानं काय सांगितलेलं आहे याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास तुम्ही केला नाही तर तुमचं आंदोलन जे आहे भले ते अतिक्रमण वाचवा यासाठी असेल किंवा अतिक्रमण हटाव यासाठी असेल ते तुमचं यशस्वी होऊ शकत नाही असं मला कुठतरी वाटतं. तर या केसमध्ये जगपाल सिंग केसमध्ये सुप्रीम कोर्टानं 7 प्रकारचे डिरेक्शन पास केलेले आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे, पहिला आदेश किंवा पहिली गोष्ट सुप्रीम कोर्टानं काय सांगितलेली आहे सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायची आहे. आणि ज्यांचं गायरानवरती जमिनीवरती घर आहे किंवा काय त्यांनी बांधकाम वगैरे केलं असेल त्यांना हे फार महत्वाचं आहे. हे 7 गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायचे आहे. आणि ग्रामपंचायत असेल किंवा जे काही सरकारी यंत्रणा असतील त्यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे 7 जे डिरेक्शन आहेत हे जर तुम्ही समजून नाही घेतला तर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टचा आत्ता आलेला निकाल हा समजून घेता येणार नाही. तर 7 प्रकारचे आदेश किंवा डिरेक्शन ज्या पास केलेले आहेत सुप्रीम कोर्टानं, आता डिरेक्शनला मराठीमध्ये काय म्हणतात ते मला आठवत नाही, माहित नाही, तरी पण मी त्याला आदेश अशा प्रकारची एक उपमा देतो किंवा म्हणतो. तर जगपाल सिंग केसमध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणतो पहिला एक नंबरला, तर गायरान जमिनीवरती जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी ताबडतोब तुम्ही स्कीम योजना राबवा हा पहिला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय की गायरान जमीन आहे ना त्याच्यावरती फक्त गाई गुरांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये फक्त गाई गुरं चरू शकतात, गवत फक्त उगवू शकतं, त्याच्यामध्ये घरं बांधण्याचा सर्वसामान्य लोकांना अधिकार नाही असं सुप्रीम कोर्ट एक नंबरला म्हणतं. एक स्कीम तयार करा गायरान जमिनीवरचं अतिक्रमण काढण्यासाठी. 2 नंबरला सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, ही जमीन ग्राम पंचायतीची आहे, ग्रामसभेची आहे, त्यांना ती जमीन परत करा. म्हणजे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण हटवून ती जमीन तुम्ही ग्रामपंचायतला परत दिली पाहिजे असं 2 नंबरची डिरेक्शन सांगते. 3 नंबरला सुप्रीम कोर्ट काय सांगतं जगपाल सिंग केसमध्ये की राज्याचे मुख्य सचिव, आता याच्यामध्ये ही डिरेक्शन जी आहे 3 नंबरची डिरेक्शन जी आहे हा जो आदेश आहे हा फक्त आपल्या राज्याला लागू नाही. तिथं सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, मेयरबा सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की प्रत्येक राज्यामधले मुख्य सचिव, म्हणजे भारतामध्ये जेवढे राज्य आहेत जेवढे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामधल्या प्रत्येक मुख्य सचिवांना हे लागू आहेत, त्यांनी हे गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 4 नंबरची डिरेक्शन जी आहे सुप्रीम कोर्टाच्या मताप्रमाणे ती डिरेक्शन आहे, हे जे अतिक्रमण झालेलं आहे गायरान जमिनीवरचं ते ताबडतोब स्पीडीली जलद गतीनं तुम्ही काढून टाकलं पाहिजे. 5 नंबरची जी काही डिरेक्शन आहे ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. ती डिरेक्शन आहे की हे अतिक्रमण काढताना कंपल्सरी ज्यांचं त्याच्यावरती अतिक्रमण आहे त्या लोकांना शो कॉज नोटीस काढली पाहिजे, म्हणजे कारणेदापन नोटीस काढली पाहिजे. आणि ही नोटीस काढून त्या लोकांना त्यांची भूमिका त्यांची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिली पाहिजे, म्हणजे संक्षिप्त चौकशी केली पाहिजे, लवकरात लवकर फास्ट मध्ये चौकशी केली पाहिजे, जलद चौकशी केली पाहिजे आणि मग त्यानंतर ते अतिक्रमण ठेवायचं की ते हटवायचं याचा निर्णय घेतला पाहिजे. ही झाली 5 नंबरची डिरेक्शन. 6 नंबरची डिरेक्शन जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. मी पेपरला बऱ्याचशा वेळेला ही बातमी वाचलेली आहे आणि त्याचा विचार करता मला असं वाटतं 6 नंबरची डिरेक्शन जी आहे ती फार महत्वाची आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं, सुप्रीम कोर्ट असं म्हणतं जर एखाद्या व्यक्तीनं गायरान जमिनीवरती बांधकाम केलं असेल आणि ती जर व्यक्ती असं म्हटली की मी ते बांधकाम गेले 20 वर्ष केलेलं आहे 30 वर्षापूर्वी केलेलं आहे तर ते बांधकाम नियमित करता येणार नाही. म्हणजे फक्त माझं बांधकाम हे खूप वर्षापासून आहे 20 वर्षापासून आहे 30 वर्षापासून आहे म्हणून ते तुमचं बांधकाम नियमित होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं 6 नंबरच्या डिरेक्शन मध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट असं देखील म्हणतं की ती जागा किंवा ती जमीन की त्या जमिनीवरती घर बांधण्यासाठी तुम्ही खूप पैसे खर्च केलेले आहेत. म्हणजे जर एखादा व्यक्ती असं म्हटला की आमचे प्रचंड पैसे खर्च झालेले आहेत ते घर बांधायला त्यामुळे आमचं बांधकाम जे आहे ते तुम्ही नियमित करा,
तर सुप्रीम कोर्ट त्याला सुद्धा काय म्हणते की हे दोन गोष्टी घेऊन म्हणजे माझं बांधकाम खूप जुनं आहे आणि माझं बांधकाम करायला खूप मोठा खर्च आलेला आहे, या दोन गोष्टी घेऊन जर एखादा व्यक्ती आला आणि म्हटला की माझं गायरांवरचं अतिक्रमण जे आहे, घराचं अतिक्रमण जे आहे किंवा जे काही अतिक्रमण असेल ते नियमित करा, तर अशा वेळेला ते नियमितीकरण त्याचं करता येणार नाही, फक्त किंमत जास्त आहे म्हणून किंवा मी खूप वर्षापूर्वी तिथे राहतोय म्हणून तुम्हाला ते नियमितीकरण करता येणार नाही असं सुप्रीम कोर्ट सांगतो. मी वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या किंवा न्यूज मी बघितल्या की काही लोकांनी अशी मागणी केलेली आहे की आम्ही खूप वर्षापूर्वी राहतोय, आम्ही खूप पैसे खर्च केलेले आहेत, तर सुप्रीम कोर्टाने याचा निकाल आधीच दिलेला आहे की ह्या दोन गोष्टी घेऊन तुम्ही कोर्टामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ज्यांना अतिक्रमण ठेवायचं आहे, वाचवायचं आहे, त्यांना वेगळी कुठलीतरी भूमिका घ्यावी लागेल. म्हणजे तुमचं अतिक्रमण तुम्हाला ठेवायचं असेल, तुमची घरं तुम्हाला वाचवायची असतील, तर तुम्हाला या दोन गोष्टी सोडून वेगळ्या कुठल्या तरी गोष्टींचा आधार घेऊन तुम्हाला तुमची बाजू मांडावी लागेल. फक्त जुनं बांधकाम आहे आणि खूप पैसे खर्च केलेत याचा आधार घेऊन तुम्हाला काही करता येणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं म्हणजे सुप्रीम कोर्टाने तसे डिरेक्शन पास केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला एक वेगळा डिफेन्स, वेगळी बाजू मांडावी लागेल आणि ती बाजू काय मांडायची आहे हे तुम्ही तुमच्या घरामध्ये चर्चा करून तुम्ही ती बाजू मांडू शकता, हा तुम्हाला अधिकार आहे. पण ह्या दोन गोष्टींच्या आधारे तुमचं अतिक्रमण वाचेल असं मला तरी वाटत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने त्याचा निकाल दिलेला आहे 6 नंबरच्या डिरेक्शन मध्ये. आणि 7 नंबरमध्ये सुप्रीम कोर्टानं गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये काही अपवाद दिलेले आहेत. ते अपवाद आहेत, जर एखादी व्यक्ती भूमिहीन असेल, भूमिहीन कामगार, भूमिहीन शेतमजूर असेल, तर अशा व्यक्तीला, अशा व्यक्तीने जर गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलं असेल तर त्याचा, त्याचं जे काही अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचा विचार सरकार करू शकतं, जिल्हाधिकारी करू शकतात, ग्रामपंचायत करू शकते असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. म्हणजे जर तुम्ही भूमिहीन शेतमजूर असाल किंवा भूमिहीन मजूर असाल किंवा तुमच्याकडे जमीनच नाहीये अशा वेळेला तुम्ही याचा विचार करू शकता. दुसरा अपवाद आहे, जे लोक SC समाजामधले आहेत, अनुसूचित जातीमधले आहेत, त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये अपवाद दिलेला आहे की त्यांची गरज बघून त्यांना तुम्ही त्यांचं नियमितीकरण करू शकता. म्हणजे गायरान जमिनीवरती SC समाजामध्ये एखाद्या व्यक्तीने जर अतिक्रमण केलं असेल आणि त्याची खरोखर तशी गरज असेल तर त्याला तुम्ही अपवाद म्हणून त्याचं नियमितीकरण करू शकता. आणि त्याचसोबत तुम्ही SC लोकांना, अनुसूचित जमाती ज्या आहेत त्या लोकांना सुद्धा तुम्ही बाबा त्यांचं ते काय अतिक्रमण जे आहे ते नियमितीकरण तुम्ही करू शकता. म्हणजे अपवाद फक्त 3 लोक आहेत, जे भूमिहीन आहेत ते, SC लोक आहेत ते आणि ST लोक आहेत ते. हे सोडले 3 लोक तर ह्याला कुठेही अपवाद सुप्रीम कोर्टानं सोडलेला नाही. एकंदरीत ह्या 7 डिरेक्शन जर आपण बघितल्या तर असं आढळतं की गायरान जमिनीवरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे. हा निकाल आत्ताचा नाहीये, हा निकाल आहे 2011 सालचा. मग 2011 सालापासून आज ताग आहे सरकारनं ज्या लोकांनी अतिक्रमण केलं त्या लोकांसाठी काय केलं. जर सरकारला खरोखर ह्या अतिक्रमित लोकांची जागा वाचवायची होती, घरं वाचवायची होती, तर 2011 सालापासून 2022 सालापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये किंवा शासनाच्या पातळीवरती शासनानं कुठलीच भूमिका का नाही घेतली, किंवा जे लोक आता नेते लोक जे आहेत त्यांना जी आता जो काही कुळका वगैरे आलेला आहे आपण असं म्हणू की ह्या गायरान जमिनीवरच्या लोकांचा, तर त्यांनी त्यावेळेला ती भूमिका का नाही घेतली हा एक त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर मला असं वाटतं की 2011 सालीचा हा निकाल जो आहे त्या अनुषंगानं 2011 साली काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती. त्या सालचा निकाल घेऊन आज बॉम्बे हायकोर्टनं पुढचा निकाल दिलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी पुन्हा एकदा नमूद करतो, अतिक्रमण झालेल्या घरांचं बांधकाम पाडलं जावं अशी आमची भूमिका अजिबात नाहीये, किंवा अतिक्रमण झालेल्या घरांचं नियमितीकरण केलं पाहिजे असं देखील आम्ही म्हणत नाहीये. हा चर्चेचा भाग आहे, ज्याला जी भूमिका योग्य वाटतं ती भूमिका त्यांनी घ्यायची आहे. आज फक्त मी कायद्यामध्ये किंवा निकालामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा फक्त मी उहापोह करत आहे. सुप्रीम कोर्ट असं सुद्धा म्हणतं की निकाल आम्ही पारित केलाय म्हणजे आमची भूमिका संपली, आमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली, आमची जबाबदारी संपली असं आम्ही म्हणत नाही. आम्हाला वेळच्या वेळेला तुम्ही गायरान जमिनीच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये काय काय कारवाई केली याचा रिपोर्ट तुम्ही आम्हाला दिला पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्ट त्या निकालामध्ये म्हणतो. म्हणजे हा अतिशय महत्वाचा निकाल 2011 साली पास केला गेला आणि सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणते की आम्ही ते मॉनिटर करू, त्याच्यावरती लक्ष ठेवू की कोण कोण अतिक्रमण करते आणि कोणी कोणी अतिक्रमण चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे असं सुप्रीम कोर्टाचा हा निकाल सांगतो. या निकालामध्ये काही अतिशय स्ट्रॉंग आणि कडक रिमार्क मारलेले आहेत.
तर ती कडक रिमार्क तिने काय मारलेली आहे की काही राजकीय लोक, काही सरकारी अधिकारी आणि काही चुकीची लोक यांच्याकडून प्लॅनिंग करून, म्हणजे मी उदाहरण असं देतोय की ज्यांच्या नावानं कित्येक एकर जमीन आहे, ज्यांच्या नावानं गावामध्ये चार चार पाच पाच बंगले आहेत, अशी लोक अशा लोकांनी सुद्धा गायरान जमिनीवरती बांधकाम केली नाही. म्हणजे गायरान जमिनीवरती बांधकाम केलं हे आपण कधी समजू शकतो? एखादा भूमिहीन आहे ज्याला जमीनच नाहीये, जो अत्यंत गरीब आहे, जो दारिद्र्य रेषेखालचा आहे, अशा एखाद्या व्यक्तीनं एखादं एक दोन खोल्या पाण्यासाठी अतिक्रमण केलं तर कुठतरी आपण त्याला एक सॉफ्ट कॉर्नर देऊ शकतो, एक त्याला एक झुकत माप देऊ शकतो. पण ज्यांची कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे, ज्यांची एकाच गावामध्ये पाच पाच सहा सहा बंगले आहेत, ज्यांची दहा दहा पंधरा पंधरा एकर जमीन आहे, अशा लोकांची सुद्धा घरं जर गायरान जमिनीवरती व्हायला लागली तर अशा लोकांना काय म्हणायचं? अशा प्रकारचा एक रिमार्क त्याच्यामध्ये मारलेला आहे सुप्रीम कोर्टानं. त्याला सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की स्क्रपलस पीपल, बेईमान लोक जे आहेत असे तिथं त्यांनी उल्लेख केलेला आहे. काही लोकांचा तसा उल्लेख केला आहे, पण याच्यामध्ये काही अपवाद मात्र याच्यामध्ये नक्कीच आहेत की जे भूमिहीन आहेत त्यांना आपण झुकत माप नक्कीच देऊ शकतो, जर त्यांची गरज बघून, ज्याला आपण बोनाफाईड रिक्वायरमेंट असं म्हणतो ती बघून. त्यानंतर अजून त्यांनी काय रिमार्क मारलेले आहेत की गायरान जमीन ही फक्त गाई गुरांची जमीन आहे, तिथं फक्त चरण्याचं काम होऊ शकतं, तिथं सार्वजनिक काम होऊ शकतं, तिथं वैयक्तिक कामासाठी बांधकामासाठी जमीन घेता येणार नाही, असा देखील रिमार्क सुप्रीम कोर्टानं या केसमध्ये मारलेला आहे. सुप्रीम कोर्टानं हे देखील सांगितलेलं आहे की भारतामध्ये अशी अनेक राज्य आहेत ज्या राज्यामध्ये आता एक इंच सुद्धा गायरान जमीन शिल्लक नाहीये. आणि हे सुप्रीम कोर्टाला अतिशय भयंकर वाटतं, मेहरबान सुप्रीम कोर्टाला हे अतिशय भयंकर वाटतं. का? कारण गायरान जमिनीचं अस्तित्वच काही राज्यांच्या मधून नष्ट झालेलं आहे. आता खरोखर गर्जेपुटी अतिक्रमण केलं असेल तर आपण समजून घेऊ शकतो, त्यासाठी आपण मांडलं पाहिजे की बाबा हे अतिक्रमण नियमित करा वगैरे भूमिका आपण मांडली पाहिजे, त्या भूमिका मांडल्या जातील, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण असे अनेक लोक जे आहेत ज्यांची प्रॉपर्टी प्रचंड आहे पण त्यांची पण घरं गायरान जमिनीवरती आहेत, तर अशा लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक वेगळा आपण दृष्टिकोन ठेवला पाहिजे, तर असं मला वाटतं. आणि सुप्रीम कोर्टानं तसंच मत व्यक्त केलेलं आहे. आणि अनेक राज्यांच्या मध्ये एक इंच सुद्धा गायरान जमीन शिल्लक नाही असं देखील सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने एक उदाहरण दिलेलं आहे, एम आय बिल्डर नावाची एक केस होती, त्या केसमध्ये एक बाग होती, ती बागेचं बाग नष्ट करून त्याच्यावरती एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधला गेला कोट्यवधी रुपये खर्च करून. आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हा शॉपिंग कॉम्प्लेक्स जो आहे तो पाडा, आणि त्याच्यामध्ये पुन्हा तिथं बाग जशी बाग होती तशी तुम्ही ती बाग पुन्हा तयार करा. त्यावेळेला देखील बिल्डरनं अशी भूमिका मांडली होती की आम्ही खूप पैसे खर्च केले, आता दंड वगैरे घ्या, ते बांधकाम नियमित करा. त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की तुम्ही चुकीचं बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही किती पैसे खर्च केलाय, किती जुनं बांधकाम आहे, आम्ही याचा विचार करणार नाही, तुम्हाला ते बांधकाम पाडावं लागेल. ती जमीन बागेची होती, पार्क तिथं होतं, पार्क असल्यामुळं, बाग असल्यामुळं, बगीचा असल्यामुळं तुम्हाला तो बगीचा पूर्ण पुन्हा करून द्यावा लागेल, असं सुप्रीम कोर्टानं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर मला अनेक लोकांनी हा पण प्रश्न विचारला की आपण नेमकी भूमिका काय घ्यायची, किंवा हे अतिक्रमण नियमित करायचं असेल, मग भले ते श्रीमंत लोकांनी केलेलं असू दे किंवा गरीब लोकांचं असू दे, तर हे अतिक्रमण नियमित करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अनुषंगानं मला असं वाटतं की काही लोक अशी मागणी करत आहेत की शासनानं आता नोटिफिकेशन काढावं, परिपत्रक काढावं आणि जे बांधकाम केलेलं आहे गायरान जमिनीवरती त्याचं नियमितीकरण करावं. तर ह्या अनुषंगानं मी तुम्हाला फक्त उदाहरण देतो, आणि ह्याचा सुद्धा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे की नोटिफिकेशन काढणं योग्य की अयोग्य. म्हणजे नोटिफिकेशन काढून, परिपत्रक काढून राज्य शासन महाराष्ट्रामधल्या गायरान जमिनीवरचं अतिक्रमण नियमित करू शकतं का, याचा देखील निकाल जगपाल सिंग केसमध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की शासनानं जर परिपत्रक काढलं आणि जर असं अतिक्रमण रेग्युलर केलं, नियमित केलं, तर ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार नाही, ते चुकीचं असेल. त्यामुळं मला असं वाटतं परिपत्रक काढून जनतेच्या हातामध्ये काही लागणार नाही, म्हणजे परिपत्रक हा काही पर्याय होऊ शकत नाही, त्यामुळे नोटिफिकेशन काढावं अशी तुम्ही मागणी करू शकत नाही शासनाला,
माझं बांधकाम खूप जुनं आहे त्यामुळे माझं बांधकाम रेग्युलर करावं अशी तुम्ही बाजू मांडू शकत नाही. मी खूप पैसे खर्च केलेले आहेत अशी देखील तुम्ही बाजू मांडू शकत नाही. त्यामुळे ह्या तीन भूमिका सोडून तुम्हाला तिसरा किंवा चौथा पर्याय तुम्हाला शोधावा लागेल आणि तो पर्याय तुम्हाला सापडू शकतो. तुमची गरज काय आहे ते बघून तुम्ही ती तशी भूमिका तुमची मांडू शकता. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. मी फक्त तुम्हाला आकडा देतो की महाराष्ट्रामध्ये आर एस चव्हाण जे मुख्य सचिव आहेत महसूल आणि वन खात्याचे त्यांचं एक अफिडेव्हिट आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये. तर ते बॉम्बे हायकोर्ट मधलं अफिडेव्हिट ह्या वर्षाचं आहे 15 सप्टेंबर 2022 सालचं अफिडेव्हिट आहे. त्याच्यामध्ये आर एस चव्हाण यांनी 3 टेबल दिलेली आहे. तर 3 टेबलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता 2,22,153 अतिक्रमण आहेत गायरान जमिनीवरती. म्हणजे जर तुम्ही याचा आकडा काढायला गेला तर 2,22,153 अतिक्रमण याचा एरिया जवळपास 25,000 एकरच्या आसपास जातो आणि हा शासकीय आकडा आहे. एवढे अतिक्रमण सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्ट बॉम्बे हायकोर्टमध्ये जे अफिडेव्हिट घातलेलं आहे आर एस चव्हाण साहेबांनी रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मुख्य सचिव त्याच्यामध्ये दुसरा टेबल त्यांनी असं सांगितलेलं आहे की 12 जुलै 2011 सालापर्यंत आम्ही 12,652 अतिक्रमणांचं नियमितीकरण केलं. आणि तिसरा टेबल असा आहे की 12 जुलै 2011 सालापासून 15 सप्टेंबर 2022 सालापर्यंत 11 वर्षांमध्ये आम्ही जवळपास 24,513 अतिक्रमण हटवलेली आहे. असं अफिडेव्हिट आर एस चव्हाण साहेबांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये दाखल केलेलं आहे आणि याच्यावरती बॉम्बे हायकोर्टनं रिमार्क मागलेला आहे की जर 2,22,153 अतिक्रमण गायरान जमिनीवरती 25,000 एकर जमिनीवरती जर असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे याच्या बाबतीमध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि या बाबतीमध्ये तुम्ही काय करताय, शासन काय करतंय हे अतिक्रमण ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी त्याचा सविस्तर कुठंही उल्लेख शासनाने केलेला नाही. त्यामुळे शासनाला बॉम्बे हायकोर्टनं डिरेक्शन दिलेले आहे की पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये 4 आठवड्यांच्या आतमध्ये तुम्ही नवीन अफिडेव्हिट घाला, फर्दर अफिडेव्हिट ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख करा की ही 2,22,153 अतिक्रमण ह्या वर्षाच्या अखेरीस काढायची असतील तर तुमचा ऍक्शन प्लॅन काय आहे याचा उल्लेख त्या अफिडेव्हिटमध्ये करा. तुमच्या पहिल्या अफिडेव्हिटमध्ये तसा उल्लेख कुठंही नाही असा रिमार्क मागलेला आहे. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टनं असं देखील म्हटलेलं आहे की 11 सालापासून 22 सालापर्यंत तुम्ही जवळपास 12,652 अतिक्रमण नियमित केली, ही नियमित करण्यापाठीमागे तुम्ही कोणते निकष लावले याचा देखील तुम्ही कुठं उल्लेख केलेला नाही. म्हणजे शासनाला आणि अधिकाऱ्यांना वाटलं की हे अतिक्रमण नियमित करावं, हे केलं, ते योग्य वाटलं नाही, ते काढून टाकलं, असं तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही निकष काय लावलेले आहेत, तुम्ही किती अतिक्रमण नियमित केली आतापर्यंत, 12,652 तुम्ही अतिक्रमण नियमित केली, तर ह्यासाठी तुम्ही निकष कुठले लावले याचा उल्लेख केला पाहिजे. तुम्ही 24,513 अतिक्रमण काढली म्हणताय, त्याचा निकष तुम्ही काय लावला त्याचा तुम्ही उल्लेख केला पाहिजे. आणि 2,22,153 अतिक्रमण जी आता सध्या आहेत गायरान जमिनीवरती 25,000 एकर जमिनीवरती, त्या अनुषंगानं तुम्ही कोणता ऍक्शन प्लॅन घेणार आहे या वर्षाच्या अखेरीस ही अतिक्रमण काढण्यासाठी, त्याचा देखील तुम्ही उल्लेख केला पाहिजे. असा निकाल 6 ऑक्टोबर रोजी पास केला बॉम्बे हायकोर्टनं आणि शासनाला सांगितलं तुम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये 4 आठवड्यांच्या आतमध्ये नवीन तुम्ही फर्दर अफिडेव्हिट घालायचं आहे. आता याच्यामध्ये झालेलं काय आहे की 17 नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे बॉम्बे हायकोर्टनं या केसच्या अनुषंगानं. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की 17 नोव्हेंबरला बॉम्बे हायकोर्टमध्ये काय होतं हे बघणं गरजेचं आहे. कारण 2 निकाल आहेत, बॉम्बे हायकोर्टचा निकाल जो आता तुम्हाला मी वाचून दाखवला जो 22 सालचा आहे 6 ऑक्टोबरचा आणि 11 सालचा जगपाल सिंग यांचा निकाल आहे, हे 2 निकाल तुम्हाला वाचून बघावे लागतील. त्याच्यामध्ये डिरेक्शन काय पास केलेले आहेत, त्याच्यामध्ये आदेश काय पारित केलेला आहे, त्याच्यामध्ये रिमार्क काय मारलेले आहेत, याचा कोणताही अभ्यास न करता तुम्ही रस्त्यावरची लढाई लढू शकत नाही. तुम्ही याचा अभ्यास करून आपल्याला नेमकी मागणी काय करावी लागेल हे समजून घेतलं पाहिजे. ह्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये 17 नोव्हेंबर 2022 ही तारीख दिलेली आहे, 4-5 दिवस फक्त शिल्लक आहेत. तर 17 नोव्हेंबरला काय होतं हे बघणं गरजेचं आहे. हे न बघता ह्या दोन्ही निकालांचा अभ्यास न करता घाई गडबडीमध्ये एखादं आंदोलन करणं, भले ते अतिक्रमण वाचवण्यासाठी असेल किंवा काढण्यासाठी असेल, हे करू नये असं मला वाटतं. एक 4-5 दिवस थांबायला पाहिजे. प्रत्येकानं ही 2 निकालपत्र वाचली पाहिजेत, शासनाची परिपत्रकं वाचली पाहिजेत
आणि पुढच्या भूमिका घेतल्या पाहिजेत. बॉम्बे हायकोर्ट आपल्या निकालामध्ये 6 ऑक्टोबरच्या निकालामध्ये असं देखील म्हणत की गायरान जमिनीवरती इथून पुढे कुठलंही अतिक्रमण करायचं नाही, केलं जाणार नाही किंवा हे करणं अयोग्य असेल. आणि यासाठी गायरान जमिनीवरती जर अतिक्रमण करण्याच्या अनुषंगानं जर एखादा व्यक्ती त्या अतिक्रमणास भर घालत असेल तर त्यांच्यावरती देखील आम्हाला कारवाई करायची वेळ येऊ शकते. बॉम्बे हायकोर्टचे जे निकाल आहे त्यापैकी 3 नंबरच्या पानावरती 4 नंबरचा आदेश त्यांनी पास केलेला आहे बॉम्बे हायकोर्टनं. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जर ज्यांच्यावरती जबाबदारी आहे गायरान जमिनीवरचं अतिक्रमण काढणं किंवा गायरान जमीन अबाधित ठेवणं, त्याच लोकांनी जर कुंपणानं जर शेत खाल्लं तर अशा वेळेला आम्हाला त्यांच्याविरुद्ध पण कारवाई करावी लागू शकते. मग कुणाविरुद्ध कारवाई होऊ शकते तर तत्कालीन जी ग्रामपंचायतची बॉडी आहे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, तत्कालीन जे सरपंच आहेत आतापर्यंत जेवढ्या होऊन गेले सरपंच त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई होऊ शकते, तहसीलदार आले, जिल्हाधिकारी, सगळेच लोक त्याच्यामध्ये आले. ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलं किंवा ज्यांनी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलं सगळ्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आम्ही आणि आम्ही तशी ऍक्शन घेऊ शकतो असा देखील आदेश आदेश नंबर चार मध्ये त्यांनी केलेला आहे. 4 नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी तसं नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे 5 नंबरच्या पॉईंटमध्ये की महाराष्ट्रामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही नोटीस काढली पाहिजे की ह्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आमचा जो निकाल आहे जगपाल सिंग साहेबांचा जो निकाल आहे त्याच्या अनुषंगानं तुम्ही सर्व अधिकाऱ्यांना नोटीसेस काढल्या पाहिजेत आणि गायरान जमिनीवरती अतिक्रमण होऊ नये या बाबतीमध्ये त्यांना तुम्ही इन्फॉर्म केलं पाहिजे. असं अत्यंत कडक निकाल बॉम्बे हायकोर्टनं पारित केलेला आहे. पण ह्या निकालाची पार्श्वभूमी म्हणजे काय आहे 11 सालचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. तर हे दोन निकाल तुम्हाला बघावे लागतील. नोटिफिकेशनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की नोटिफिकेशन काढून गायरान जमिनीवरची अतिक्रमण नियमित होतील असं मला वाटत नाही. हा प्रयत्न करून बघायला तुम्हाला काही हरकत नाही किंवा शासनाचा प्रयत्न सुद्धा करून बघू शकतं. त्याचं तुम्हाला मी कारण सांगतो. गायरान जमिनीवरचं अतिक्रमण किंवा गायरान जमिनीवरती अतिक्रमण होऊ शकत नाही असं जमीन महसूल संहिता कायदा सांगतो 66(7). म्हणजे गायरान जमिनीवरती अतिक्रमण होऊ शकत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 1984 साली शासनानं परिपत्रक काढलेलं आहे की गायरान जमिनीवरती अतिक्रमण करता येणार नाही हे परिपत्रक आहे शासनाचंच. त्यामुळे शासनच परिपत्रक काढताना म्हणते की 84 साली म्हणते की गायरान जमिनीवरती अतिक्रमण होऊ शकत नाही आणि जेवढी जमीन एखाद्या गावामध्ये लागवडीखाली आहे त्यापैकी किमान 5% जमीन त्या गावामध्ये गायरान म्हणून असली पाहिजे असं सुद्धा हे सरकार म्हणते. त्यामुळे सरकारनं 84 सालीच परिपत्रक काढलेलं आहे की गायरान जमिनीवरती अशा प्रकारचं अतिक्रमण केलं जाऊ शकत नाही. जर करायचं म्हटलं तर त्याचा उद्देश फक्त काय असला पाहिजे सामाजिक किंवा सार्वजनिक असला पाहिजे. हे 84 सालचं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये परिपत्रक काढलं होतं. 91 साली सुद्धा त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं शासनानं काढलं होतं दुसरं परिपत्रक. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की 78 पासून 90 सालापर्यंत 12 वर्षांमध्ये जी जी अतिक्रमण झाली गायरान जमिनीवरची त्यापैकी किती लोक भूमिहीन होते याचा अभ्यास करा आणि त्यांची तुम्ही बाजू ऐकून त्यांचं तुम्ही अतिक्रमण नियमित करू शकता किंवा मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांनी जर अतिक्रमण केलं असेल तर त्यांची भूमिका बघून तुम्ही काय करू शकता ते अतिक्रमण नियमित करायचं की निष्कासित करायचं याचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणजे 91 साल सुद्धा काय म्हणते सरकार की बाबा गायरान जमिनीवरती अतिक्रमण होऊ शकत नाही काही अपवाद सोडले तर. हे दुसरं परिपत्रक आहे. तिसरं परिपत्रक जे आहे ते आहे 1999 सालचं. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की 5% गायरान जमीन तुम्ही ठेवली पाहिजे गावामध्ये एकूण जे लागवडीचं क्षेत्र आहे त्यापैकी 5% जमीन तुम्ही ठेवली पाहिजे आणि ह्या 5% जमिनीवरती जर तुम्हाला गावाच्या विकासाच्या अनुषंगानं एखादी योजना राबवायची असेल उदाहरणार्थ पाणी पुरवठा दवाखाना शाळा बांधकाम वगैरे वगैरे गायरान जमिनीवरती तर तसा ग्रामपंचायतीनं ठराव करणं गरजेचं आहे असं सुद्धा काय म्हणतं 1999 साली सरकार म्हणतं. म्हणजे जमिनीवरती अतिक्रमण करायचं नाहीच आणि जर केलं तर तसा ठराव ग्रामपंचायतीनं करायचा आणि ती जमीन कशाला वापरायची आहे सार्वजनिक कामासाठी वापरायची आहे वैयक्तिक बांधकामासाठी वापरायची नाही असं तिसरं परिपत्रक 99 साली सरकारनं काढलेलं आहे. चौथं परिपत्रक काढलेलं आहे 2010 साली. त्याच्यामध्ये सरकार म्हणते की तुम्ही ग्रामपंचायतीनं ठराव करणं हे गरजेचं आहेच त्यासोबत जिल्हा परिषदेचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांची पण शिफारस पाहिजे आणि त्यासोबत ग्रामसभेचा पण ठराव पाहिजे. म्हणजे दोन ठराव पाहिजेत तुम्हाला ग्रामसभेचा ठराव पाहिजे आणि ग्रामपंचायतीचा ठराव पाहिजे आणि सोबत तुम्हाला जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत जिल्हा परिषदेची त्यांची शिफारस सुद्धा असणं गरजेचं आहे असं परिपत्रक 28 मे 2010 साली ह्या सरकारनं काढलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सरकार काय म्हणते की गायरान जमिनीवरती अतिक्रमण करू नका. आणि शेवटचं परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे
2011 साली पाचवं परिपत्रक, त्याच्यामध्ये सुद्धा ते सरकार असंच म्हणते की गायरान जमिनीवरती कुठंही तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही, आणि अतिक्रमण झालं तर ते खाजगी असणार नाही, ते सार्वजनिक कामासाठी असलं पाहिजे. आणि त्याचं सुद्धा त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे, ते पण आपल्याकडे परिपत्रक आहे. म्हणजे 5-5, 6-6 परिपत्रक आतापर्यंत नोटिफिकेशन सरकारनं काढले. सगळ्यामध्ये सरकार काय म्हणतंय की तुम्ही गायरान जमिनीवरती अतिक्रमण करू शकत नाही, कायदा देखील तेच सांगतं, त्याच्यानंतर निकाल पण तेच सांगत आहे. असं असताना जर पुन्हा जर परिपत्रक काढलं सरकारनं आज, तर ते टिकणार आहे का? तर ते टिकणार नाही. त्यामुळे परिपत्रक हा काही पर्याय होऊ शकत नाही अतिक्रमण वाचवण्यासाठी. त्यामुळे आपल्याला अतिक्रमण हे ठेवायचे असतील, गरजू लोकांचे अतिक्रमण ठेवायचे असतील, ज्या लोकांनी खरोखर गरज म्हणून तिथे घरं बांधलेली आहे त्या लोकांचं तुम्हाला अतिक्रमण ठेवायचं असेल, तर आपल्याला एक वेगळी भूमिका मांडावी लागेल, आणि ही भूमिका प्रत्येक केस प्रमाणे वेगवेगळी असणार आहे, असं इथं आपल्याला नमूद करायचं आहे. त्यामुळे घाई गडबडीमध्ये करून काही चालणार नाही. 17 नोव्हेंबर तारीख याची पडलेली आहे, तर 17 नोव्हेंबरला बॉम्बे हायकोर्टमध्ये काय निकाल येतोय किंवा काय आदेश पारित होतो हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे घाई गडबडीमध्ये कुठलंही आंदोलन करणं मला योग्य वाटत नाही. ज्याला जी भूमिका घ्यायची ते घेऊ शकतात, पण कोर्टाचा निकाल बंधनकारक आहे. अनेक लोक मला म्हणतायत की आता सरकार मग काय आमच्या घरांच्या वरती डोझर घेऊन येणार का, त्यांनी हातोडा मारणार का, त्यांनी माझं घर पाडणार का? तर असं नाही आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे ज्या ज्या लोकांचं अतिक्रमण आहे त्या त्या लोकांना तुम्हाला नोटीस काढावी लागेल, आणि नोटीस काढून त्यांना त्यांची भूमिका जी आहे ती मांडण्याची संधी देऊन मग तुम्हाला निकाल द्यावा लागेल. म्हणजे जर सरकार असं म्हणत असेल की 2,22,153 अतिक्रमण गायरान जमिनीवरती आहेत, तर सरकारवरती हे बंधनकारक आहे की त्यांनी 2,22,153 लोकांना शोकॉज नोटीस काढली पाहिजे, म्हणजे कारणी लोकांना नोटीस काढली पाहिजे, आणि जेव्हा ते लोक हजर होतील तेव्हा त्या लोकांना त्यांची भूमिका, त्यांचं जे काही मत आहे ते मांडण्याची त्यांना संधी दिली पाहिजे, आणि ते म्हणणं जर त्यांना योग्य वाटलं तर मग ते नियमित करायचं की नाही करायचं याचा निकाल सरकार किंवा जे काही जिल्हाधिकारी वगैरे जे आहे ते निकाल ते देऊ शकतात. आता मला असा प्रश्न पडतो की 2,22,153 लोकांना नोटिसा काढून त्याचा निकाल 31 डिसेंबरच्या अखेरीस लागू शकतो का? लागू शकत नाही. त्याच्यामुळे म्हणजे थोड्या अडचणी त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळं नोटीस काढल्याशिवाय, तुम्हाला नोटीस आल्याशिवाय, ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना नोटीस काढल्याशिवाय कुठंही तुमचं घर पाडलं जाऊ शकत नाही असं मला वाटतं. कारण सुप्रीम कोर्ट सांगतंय की तुम्हाला कारणे दाखवा नोटीस काढली पाहिजे आणि तुमची बाजू ऐकून घेऊन मगच निकाल दिला पाहिजे. तेव्हा तुम्हाला घाबरायची सध्या तरी काही आवश्यकता नाही, कारण जेव्हा तुम्हाला नोटीस येईल त्यावेळेला तुम्ही तुमची भूमिका वकिलाच्या मार्फत मांडू शकता किंवा स्वतः जाऊन तिथं तुम्ही मांडू शकता. असं इमिजिएट बांधकाम पाडलं जाऊ शकत नाही. याच्यामध्ये हे जे आता 11 सालचं परिपत्रक आहे याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो. अतिक्रमण 2-3 नंबरच्या पानावरती 2 नंबरचं वाक्य आहे, हे शासनाचं वाक्य आहे आणि हे हाच निकाल सुप्रीम कोर्टाने देखील आहे. अतिक्रमण धारकांना कारणे दाखवा नोटीस देऊन संक्षिप्त सुनावणी घेण्यात येऊन त्वरेने अपात्र अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई करावी. म्हणजे पहिला तुम्ही काय केलं पाहिजे, नोटीस दिली पाहिजे, त्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे, सुनावणी ठेवली पाहिजे, आणि मग ठरवायचंय तुम्हाला हे अतिक्रमण काढायचंय की नाही काढायचंय. तेव्हा असंच कोणतरी अधिकारी आला आणि तुमचं अतिक्रमण पाडलं असं होणार नाही. तेव्हा एवढं काय तुम्हाला घाबरून जायची आवश्यकता नाही, पण आपण 17 तारखेपर्यंत वाट बघितली पाहिजे. घाई गडबडीमध्ये आणि रागामध्ये कुठलं आंदोलन करून चालणार नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यांचं अतिक्रमण आहे किंवा ज्यांचं अतिक्रमण नाही त्यांनी हे 2 निकालपत्र वाचावेत, आणि शासनाची जी काही 5 परिपत्रकं आहेत 84 सालापासून आज तक आहे ती देखील तुम्ही वाचली पाहिजेत, आणि त्याच्यानंतर तुम्ही निकाल किंवा विचार केला पाहिजे पुढे काय करायचंय. कार्तिक तुम्ही थोडस बोला किंवा तुमच्या शंका असतील तर ते विचारा. सुरेश तुम्ही पण विचारू शकता, कामे साहेब तुम्ही पण विचारू शकता. माझी शंका आहे, माझी शंका म्हणजे गावठाणनुसार वाढत गेली माझी झाली सगळी गावासाठी, त्यामध्ये पात्र निकष यादी जी झाली त्यामध्ये आमच्या जाती जमाती भूमी शेती त्यांना अलाउड असताना एकही प्लॉट दिलेला नाही, त्या संदर्भात आपला निर्णय काय आहे? आता याच्यामध्ये गावठाण जमीन आणि गायरान जमीन याच्यामध्ये थोडासा फरक असल्यामुळे गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये जे नियम आहेत ते गावठाणला लागू होतात का याचा आपण विचार केला पाहिजे. तुमची समस्या मला लक्षात आलेली आहे, पण याच्यावरती आपण वेगळाही सेशन घेऊ शकतो. या अनुषंगानं मी एका गावातील एक उदाहरण देतो आणि कार्तिक तुम्ही त्याचं उत्तर द्यावं की एका गावामध्ये गायरान जमिनीवरती एका व्यक्तीनं अतिक्रमण केलं आणि तिथं बांधकाम करून ते जे बांधकाम आहे ते बांधकाम त्या व्यक्तीनं एका व्यक्तीला एका बँकेला भाड्यानं दिलं. म्हणजे त्या गायरान जमिनीवरती बांधकाम करून ती जागा आता एक बँक वापरत आहे भाड्यानं, अशा वेळेला ते अतिक्रमण ठेवायचं की पाडायचं? साहजिकच आहे ते अतिक्रमण काढावं लागेल. त्याचं कारण सांगा तुम्ही प्रेक्षकांना.
कारण आता तुम्ही सविस्तरपणे ते सार्वजनिकच आहे ना म्हणजे कायरान जमिनीच्या बाबतीमध्ये कायरान जमिनीच्या बाबतीमध्ये तुम्ही खरोखर भूमिहीन आहात का म्हणजे तुमची गावामध्ये अशी अनेक गावं असतील ना तुमची गावामध्ये शेकडो एकर प्रॉपर्टी असेल किंवा 5 एकर जमीन आहे 10 एकर जमीन आहे तुम्हाला भरपूर पगार आहे असं असताना तुम्ही जर कायरान जमिनीवरती बांधकाम केलं अतिक्रमण केलं आणि ते अतिक्रमण करून तुम्ही जर एखाद्या बँकेला ते भाड्यानं देत असाल म्हणजे बाहेरच्या एका गावात तुम्हाला उदाहरण देतोय तर अशा वेळेला ते अतिक्रमण ठेवायचं का कारण तुम्ही एक प्रकारे गायगुरांचा अधिकारच काढून घेताय ना कार्तिक बरोबर आहे ना बरोबर त्याच्यानंतर तुम्ही अजून एक उदाहरण दिलं होतं गायगुंड्यांच्या माझा अजून एक प्रश्न असा होता की भूमिहीन एससी आणि एसटी याच्यामध्ये या लोकांना अपवाद या लोकांना वगळून काही त्यांना दिलासा देऊन बाकीची जी अतिक्रमण आहेत ती काढण्याचा आदेश सुप्रीम कोर्ट देतात आणि बॉम्बे हायकोर्ट सुद्धा देतात तर मला असा हा प्रश्न पडतोय की भूमिहीन माणसं जे आहेत पण त्यांनी जर 10-10 आणि 20-20 गुंठे जर कायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेलं असेल त्यांनी बांधकाम केलेलं असेल तर त्यांना नियमित करता येईल का हा एक महत्वाचा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न कार्तिक साहेबांनी विचारलेला आहे की घरामध्ये फक्त 2 लोक आहेत नवरा बायको आहेत हा आणि ह्या 2 लोकांनीच कायरान जमिनीवरती 20 गुंठ्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि 20 गुंठ्यामध्ये घर बांधलेलं आहे तर प्रश्न असा निर्माण होतो की ह्या 2 लोकांना 20 गुंठे जमिनीची गरज आहे का पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला जर खरोखर घर बांधायचं होतं अतिक्रमणामध्ये घर बांधायचं होतं तुम्हाला गरज होती तर तुम्ही 1/2 गुंठ्यामध्ये सुद्धा घर बांधू शकला असता तुम्हाला 20 गुंठे जमीन कशासाठी पाहिजे त्यामुळं तुम्हाला तुम्ही किती अतिक्रमण केलेलं आहे 2 लोकांनी जर 20 गुंठे अतिक्रमण केलं असेल तर ते मला वाटतं ते कुठं टिकू शकत नाही तुमच्या माणसांच्या प्रमाणामध्येच त्याचा हिशोब ठेवावा लागेल असं मला कुठतरी वाटतं या अनुषंगानं सुरेश तुम्ही पण एक प्रश्न विचारला होता की माझं मूळ गाव समजा सोलापूर आहे किंवा रत्नागिरी आहे किंवा नागपूर आहे तिथं माझी 1-10 एकर जमीन आहे ती 10 एकर जमीन सोडून मी इतर गावामध्ये आलो आणि गावामध्ये येऊन म्हणलो की मला या गावामध्ये तुम्ही अतिक्रमणामध्ये घर बांधायची परमिशन द्या कारण ह्या गावातला मी कोण आहे भूमिहीन आहे तर अशा वेळेला मला भूमिहीन म्हणायचं का म्हणता येणार नाही कारण माझी तिकडे 5 एकर जमीन आहे ना त्यामुळे भूमिहीन लोक कोण आहेत याचा देखील आपण विचार केला अजून एक असा एक प्रश्न होता की ज्या लोकांची थोडीफार का असे ना पण पूरग्रस्त भागामध्ये जमीन आहे किंवा नदी काठावरती जमीन आहे आधी मोजकीच आहे त्यांना भूमिहीन ठरवून त्यांना जे काही गायरांवरती अतिक्रमण केलेलं आहे ते कायमस्वरूपी करता येईल आता याच्यामध्ये असे अनेक लोक जे आहेत ज्यांची नदी काठाला जमीन आहे आणि नदी काठाला जमीन असल्यामुळं त्यांना दुसरी कुठली जमीन नाही म्हणजे त्यांची जमीन जणू काही त्यांची जमीन नाहीच आहे असा त्यांचा एक त्यांची भूमिका आहे की इथं आम्ही कसं राहणार कारण नेहमी पूर येतो पाऊस पडतो आणि ती जमीन पाण्याखाली जाते तर अशा वेळेला आपण एक वेगळा उद्देश ठेवूया की ठीक आहे तुमची जमीन पाण्याखाली जाते तिथं तुम्ही घर बांधू शकत नाही तिथं तुम्ही राहू शकत नाही घर कसं बांधणार म्हणून तुम्ही कुठे गेला गायरान जमिनीमध्ये गेला पण गायरान जमिनीमध्ये तुम्ही किती अतिक्रमण केलेलं आहे हे बघावं लागेल त्याच्यानंतर मग तुम्ही जर गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलं असेल तर तुमची जी नदीकाठची जमीन आहे कार्तिक ती जमीन तुम्ही सरकारला देणार आहात काय म्हणजे तुम्हाला तिकडची पण जमीन पाहिजे आणि तुम्हाला इकडची पण जमीन पाहिजे असं कुठं करता येईल का ह्याचा देखील विचार केला पाहिजे म्हणजे तुम्ही तिकडची जमीन मग शासनाला परत करा आणि इकडची जमीन तुम्ही वापरा तशी तरतूद लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आहे सेक्शन 50 मध्ये आहे सेक्शन 51 मध्ये आहे सेक्शन 52 मध्ये आहे सेक्शन 53 मध्ये त्याची तरतूद आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे म्हणजे तुमची जमीन नदीकाठी जरी असली तर तुम्ही ती एक्सचेंज करू शकता का तुम्ही सरकारला ती जमा करू शकता का असे काही पर्याय निघू शकतात का याचा देखील आपण विचार केला पाहिजे सर अनेक प्रश्न मंदिर गुरुद्वार चर्च किंवा मशीद हे गायरांमध्ये बांधता येतात का आता याच्यामध्ये पब्लिक पर्पज जर असेल तर सुप्रीम कोर्टाने परमिशन दिलेली आहे की जर सार्वजनिक उद्देश जर असेल तर अशा वेळेला तुम्ही काही प्रमाणामध्ये त्याला सूट देऊ शकता त्यामुळे मला असं वाटतं की एखादं धार्मिक स्थळ जर असेल तर ते काय पूर्ण सगळ्या गायरान जमिनीवरती नसतं थोड्याफार जमिनीवरती ते असू शकतं ज्याचा वापर एखाद्या फक्त खासगी व्यक्ती घेत नाहीये सगळी जनता घेत आहे त्या गावामधली किंवा त्या नगरामधली तर अशा वेळेला ते जे काही अतिक्रमण आहे त्याला अतिक्रमण म्हणता येईल का हा मोठा प्रश्न त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो सुरेश तुमचे पण काही प्रश्न होते सर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की गायरान जमिनीवरती कुठलेही धार्मिक स्थळ उभा करता येणार ते आता हे जे 2 निकाल आहेत त्या निकालामध्ये त्याचा कुठं उल्लेख नाहीये म्हणजे धार्मिक स्थळाच्या बाबतीमध्ये बॉम्बे हायकोर्टचा निकाल असेल किंवा
सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याचा तिथे कुठं उल्लेख नसल्यामुळे त्या बाबतीमध्ये कमेंट करणं सध्या तरी मला योग्य वाटत नाही. कार्तिक तुम्ही आणि काय बोलत होता बोला. मला हाच प्रश्न विचारत होता की जर कुठल्या धर्माला आपण अलाव करणार, म्हणजे हिंदूंना मग उद्या ख्रिश्चन पण होतील, उद्या मुस्लिम पण होतील, जर तिथे शाळा असेल, हॉस्पिटल असेल, तर ते प्रत्येक समाजाच्या आणि प्रत्येक धर्माच्या लोकांना सुविधेसाठी उपलब्ध असणार आहे. मग जर एखाद्याने मंदिर बांधलं तर उद्या ख्रिश्चन म्हणू शकतो की आपलं चर्च असलं, उद्या मुस्लिम म्हणू शकतो की आपलं मशीद असलं पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं की थोडस जी काही धार्मिक स्थळासाठी काही हे आहे ते अलाव होणार नाही. आणि जर तिथे हॉस्पिटल असेल, एखादी शाळा असेल, जे मोठ्या पर्पजनं बहुउद्देशानं जर तिथे निर्माण झालेलं असेल, तर त्यासाठी थोडंफार सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आपलं हे करू शकतं. याच्यामध्ये फक्त मी एकच गोष्ट क्लिअर करतोय की हे आपण फक्त कायद्याचा आणि निकालाचा अर्थ लावायचा प्रयत्न करतोय. धार्मिक स्थळाच्या बाबतीमध्ये थेट उल्लेख जगपाल सिंग केसमध्ये पण नाही आणि बॉम्बे हायकोर्टच्या केसमध्ये देखील नाही. त्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका आहे ते आपण सध्या ह्या सेशनमध्ये मांडू शकत नाही. सूर्य तुमचाही काहीतरी प्रश्न होता त्या बाबतीमध्ये तुम्ही विचारा. बाहेरून लोक जी काय आली होती त्या बाबतीमध्ये तुमचा काहीतरी होता प्रश्न. हा हा सर, माझा एक प्रश्न होता. प्रश्न असा आहे की एखादं गाव आहे, आता उदाहरण मी माझ्या गावचं घेतो, वसगडे गावामध्ये काही बाहेरून आलेले लोक वस्ती ठोकून राहिलेले आहेत, म्हणजे ते बाहेरून येऊन अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांनी गायरांवरती. मग उद्या जर त्यांना कायदेशीर मार्गाने जर जमीन द्यायची झाली, भूमिहीन असतील, दलित असतील किंवा शेतमजूर असतील, तर त्यांना ती जमीन तशी देता येईल का. आता याच्यामध्ये कसं आहे की एखादा व्यक्ती बाहेरून आलाय म्हणजे तो कार्तिक कुठून आलेला आहे, अमेरिकेतून आलाय का, जपान मधून आलाय का, भारतात कुठला आलाय, भारतामधला तो व्यक्ती आहे ना. त्यामुळे जो व्यक्ती भारतामधला आहे त्याला भारतातील संविधानाने अधिकार दिलेला आहे की तो कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो. त्यामुळं जर एखाद्या एक्स नावाच्या गावामध्ये एखादा व्यक्ती बाहेरून येऊन राहिला, म्हणजे बाहेरच्या गावातून येऊन राहिला, तर त्याला देखील तेवढेच अधिकार आहेत जेवढे त्या गावातील व्यक्तीला अधिकार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्यक्ती बाहेरच्या गावातून आलेला आहे त्यामुळे त्याचं अतिक्रमण पाडा आणि मी मूळचा ह्या गावातील आहे म्हणून माझं अतिक्रमण तुम्ही ठेवा, अशी तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाही. जेवढे तुम्हाला अधिकार आहेत तेवढेच त्यांना देखील अधिकार आहेत. त्यामुळे बाहेरचा व्यक्ती आणि इथला व्यक्ती असं काही इथं होऊ शकत नाही, कारण बाहेरचा व्यक्ती म्हणजे तो कुठला पाकिस्तानमध्ये आलेला नाही आहे ना. त्यामुळे इथं मला नाही वाटत की अशी कुठे तिची एक भूमिका घेतली जाऊ शकतो. सर त्याची का नाही, त्याच्या मूळ गावाला सुद्धा जमीन आहे बेकायदेशीर कायदांमध्ये बांधकाम करतोय. याचं उदाहरण आपण दिलं म्हणजे रत्नागिरीला समजा माझी स्वतःची 5 एकर जमीन जर असेल आणि मी या गावामध्ये येऊन म्हणतोय की मी भूमिहीन आहे, तर माझं अतिक्रमण नियमित केलं तर शक्य नाही होणार. आणि जरी जर मी ते खोटं करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यावरती दुसरी कारवाई होऊ शकते की मी शासनाची फसवणूक केली आणि हायकोर्टचा निकाल मी चुकीच्या पद्धतीने हे केला, असं माझ्यावरती वेगळी कारवाई होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात आणि बराचसा हा कॉम्प्लिकेटेड मॅटर आहे. मला एवढंच फक्त सांगायचं आहे शेवटी की 11 सालचा हा निकाल असल्यामुळं 11 सालापासून आज तागायत 11 वर्षामध्ये कुठलीही भूमिका थेट शासनाने घेतली नाही, किंवा जे राजकीय नेते वगैरे आहेत किंवा राजकीय बॉडीज वगैरे जे आहेत त्यांनी कुठलीही थेट भूमिका घेतली नाही. आणि जेव्हा गळ्यापर्यंत आलं आणि बॉम्बे हायकोर्टने जेव्हा हा निकाल 6 ऑक्टोबरला पारित केला त्यावेळेला सगळे लोक जागे झाले. कुठंतरी आपण पण आपल्या अधिकारांच्या वरती झोपलेलो आहोत, आपण जागे झालेलो नाही आहे, त्यामुळे आपण पण त्याला कुठेतरी जबाबदार आहोत. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की हे दोन निकाल तुम्ही ताबडतोब वाचून घेतले पाहिजेत. हे दोन्ही निकाल माझ्याकडे आहेत, तर हे वाचणं तुम्ही गरजेचं आहे. आणि शासनाची जी काही 5 परिपत्रकं आहेत 84 सालापासून आज तक आहेत ती पण तुम्ही वाचली पाहिजेत. आणि जे लोक नेते आहेत त्यांनी तर ती अवश्य वाचली पाहिजेत आणि वेगळी कुठलीतरी भूमिका घेतली पाहिजे आणि मग पुढचा आंदोलन केलं पाहिजे. तर 17 तारीख पडलेली आहे तर 17 तारखेच्या अनुषंगानं काय निकाल येतो हे आपण बघणं गरजेचं आहे. तर 17 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा आणि त्यावेळेला आपल्याला अपडेट्स काय असतील ते मिळतीलच. तर आपण थांबायचं काय कार्तिक सांगूया. सर माझा अजून एक प्रश्न होता. समजा एखादा व्यक्ती बाहेरून आलेला आहे आणि त्यानं गायरान जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे, पण त्याला जर जमीन द्यायची झाली, तो दलित असेल किंवा भूमिहीन असेल किंवा शेतमजूर असेल, त्याला जर तिथं राहण्यासाठी एखादी थोडीफार जमीन जर द्यायची झाली असेल, तर त्या बाहेरून आलेल्या व्यक्तीने तसं सिद्ध करावी लागेल की मला माझी जमीन कुठेही जमीन नाही आहे, मी भूमिहीन आहे, मी शेतकरी आहे किंवा मजूर आहे.
तर या बाबतीत कसं होणार? याच्यामध्ये मजूर म्हणजे फक्त शेतमजूर अशी आपण भूमिका घ्यायची नाहीये. मजूर म्हणजे जो कामगार आहे तो शेतमजूर अशी फक्त भूमिका नाही त्याच्यामध्ये. जो मजूर आहे कामगार आहे मग भले तो एमआयडीसी मधला असेल किंवा आणि कुठला असेल त्याला आपण मजूर म्हणतो, कामगार म्हणतो, वर्कमन किंवा वर्कर म्हणतो. तर ह्या लोकांना जर ते लोक भूमिहीन असतील, लँडलेस असतील, त्यांना कुठलीही जमीन नाहीये, तर त्यांना यातनं वगळलेलं आहे. आता हे सिद्ध कुणी करायचं आहे? ज्यानं अतिक्रमण केलेलं आहे त्यांना सिद्ध करायचं आहे की मी खरोखर भूमिहीन आहे, म्हणजे माझ्या नावात कुठेही जमीन नाहीये आणि मी आतोनात आवाढव्य अतिक्रमण केलेलं नाहीये. दोघं लोकांचा संसार जर असेल तर तुम्ही 20 गुंठे जमीन तुम्हाला कशासाठी पाहिजे? अतिक्रमणासाठी छोटस तुम्ही बांधू शकता ना. तर अशी त्यांना ती भूमिका पटवून द्यावी लागेल, ही पहिली गोष्ट आहे. आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे फक्त 3 लोकांचा अपवाद आहे, एससी लोक ते पण गरजू जर असतील तर, एसटी लोक ते पण गरजू असतील तर, आणि भूमिहीन लोक ते पण जर गरजू असतील तर. आणि हे वगळता फक्त सार्वजनिक कामासाठी तिथं आपण ती जमीन शाळा हॉस्पिटल वगैरेसाठी देऊ शकतो. हे सोडलं तर तुम्हाला अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही असं तरी वाटतं. माझा तर गायरान जमिनीमधील जमीन विकता येते का? नाही, गायरान जमिनीवरती तुम्हाला अतिक्रमणच करता येत नसेल तर ते विकण्याचा प्रश्न येतो कुठं? 100 व्यक्तींनी जमीन विकलेली आहे गायरान मधली. अशा प्रकारचं अशा प्रकारचा जर कोणी व्यवहार केला असेल तर तो चुकीचा व्यवहार आहे, त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. म्हणजे यासाठी काय व्यक्तीचं 7-12 सुद्धा नाव नाही, अशा व्यक्तीने सुद्धा जमीन विकलेल्या 10-20 लाखाला. गायरान जमिनीची तरतूद जर तुम्ही बघितली, 22 कलम जर बघितलं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की गायरान जमिनीचा कारवाई का होत नाही असा माझा प्रश्न आहे. त्यांच्यावर होणार कारवाई जोपर्यंत तक्रार होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही. आता कारवाई करणं किंवा न करणं हा आपला सध्याचा उद्देश नाही. आपला उद्देश फक्त काय आहे की अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जे निकाल पास केले आहेत, जे 2 निकाल पास केलेले आहेत त्या 2 निकालांचं चिकित्सा. आमची अशी भूमिका अजिबात नाही की हे अतिक्रमण पाडावं, किंवा आमची अशी अजिबात भूमिका नाही की हे अतिक्रमण नियमित करावं. आजचं आपलं सेशन फक्त हे होतं, शासनाचे 5 परिपत्रक, बॉम्बे हायकोर्टचा निकाल आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल ह्याच्या अनुषंगानं आपली आपण किती खोल पाण्यामध्ये आहोत याची भूमिका समोर मांडणं हे आपल्या सेशनचा आज उद्देश होता. समस्या निवारण ठीक आहे, तर आभार मानलं तर थांबूया आपण. तर ठीक आहे सर, धन्यवाद सर, तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. कमेंट्स वगैरे आले असतील तर ते घेऊ शकता तुम्ही. कमेंट्स काही नाही सर, अजून कमेंट्स वगैरे काय आलेले नाही आहेत, फक्त वॉचिंगच आहे. ठीक आहे, तर सर तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. लोक गोंधळलेले आहेत की नेमकं अतिक्रमण म्हणजे काय, गायरान म्हणजे काय, आणि ते जिथं ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना देखील कळत नाही आहे की आता माझं अतिक्रमण राहणार की जाणार, माझं घर पाडतात की नाही. तर काही लोक म्हणतात मी अनेक वर्षापासून तिथं राहत आलेलो आहे, तर काही म्हणतात मी अवाढव्य पैसा खर्च केलेला आहे. अशा अनेक लोकांच्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही आज आम्हाला आणि इतर प्रेक्षकांना जे आता लाईव्ह पाहत आहेत त्या प्रेक्षकांना फार चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्याच ठीक आहे. आणि सर अशा प्रकारच्या मला ह्यामध्ये अनेक प्रश्न विचारायचा होता की अशा प्रकारच्या जर केसेस अतिक्रमणाबाबत जर केसेस तुमच्याकडे आल्या तर त्या तुम्ही घ्याल का आणि त्या कशा प्रकारे हँडल कराल? नाही, आता मी केस घेणार की नाही घेणार हा मुद्दा नाही, म्हणजे ह्याच्या बाबतीमध्ये मी बोलू शकत नाही. पण तुम्हाला मात्र तुमची भूमिका मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे, त्यासाठी मला तुम्ही मला भेटण्याची आवश्यकता नाहीये. तुमचे जर अधिकार अबाधित तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्हाला तुमची भूमिका मांडायची असेल तर तुम्हाला तो अधिकार संविधानानं दिलेला आहे. तुमच्या घरावरती थेट एखादा अधिकारी डोझर घेऊन येऊ शकत नाही, तुम्हाला नोटीस त्याला काढावीच लागेल, तुमची बाजू ऐकावीच लागेल. मग ही बाजू तुम्ही वकिलाच्या मार्फत मांडा किंवा तुम्ही थेट जाऊन मांडा, यासाठी मला भेटण्याची आवश्यकता अजिबात नाही. माझं फक्त आज कर्तव्य एवढंच होतं की तुम्हाला लोकांना मोफत मध्ये मार्गदर्शन करणं आणि योग्य तो सल्ला देणं. याच्यासाठी आपल्याला नाही, हे जी भूमिका मांडायची आहे ती कुणाकडे मांडायला पाहिजे? जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सगळे अधिकार मांडायला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत ग्रामपंचायतच्या गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये. 22 कलम तुम्ही वाचावं, 50 कलम तुम्ही वाचावं, 51 कलम तुम्ही वाचावं लँड रेव्हेन्यू कोड मध्ये. त्यामुळे हे सगळे अधिकार जे आहेत ते यांना दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तेव्हा तुम्ही तिथं जाऊन तुमची बाजू मांडू शकता आणि जो व्यक्ती तुम्हाला नोटीस काढणार आहे त्यांच्यासमोर तुम्ही ती भूमिका मांडू शकता. वैयक्तिक मला काय वाटतं, मी कुणाची केस घेणार आहे, मी कुणाच्या विरोधात बाजू मांडणार आहे हा प्रश्नच नाही याच्यामध्ये.
हा वैयक्तिक जास्तचा प्रश्न आहे, त्यांनी ते ठरवायचं की त्यांनी तुमच्या भूमिका काय मांडायच्या आहेत. याच्यामध्ये ऍज अ कायदा अभ्यासक माझी भूमिका काहीही नाही, फक्त निकाल काय पास केलेला एवढंच मला फक्त सांगणं अपेक्षित होतं. ठीक आहे सर, धन्यवाद सर अनेकदा. त्याचबरोबर कार्तिक तुमचं देखील मी आभार मानतो, तुम्ही चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले. तर त्याचबरोबर आपले माहिती अधिकार कार्यकर्ते सनातन कांबळे यांनी देखील फार चांगल्या प्रकारे आपले प्रश्न सरांसमोर मांडलेले आहेत आणि त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तर मिळालेलं आहे. त्याचबरोबर धन्यवाद तिघांचेही. धन्यवाद.